गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश सेव्हन पॉईंट फायव्ह गुड हॅबिट्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीमधील इंग्रजी विषयातील सात पॉइंट पाच गुड हॅबिट्स म्हणजेच चांगल्या सवयी हा घटक पाहणार आहोत प्रत्येकाला काही ना काही सवयी असतात या सवयी काही चांगल्या असतात तर काही वाईटही असतात आज आपण यापैकीच काही चांगल्या सवयी पाहणार आहोत चला तर मग पाहूयात गुड हॅबिट्स लिसन अँड स्पीक ऐका आणि बोला आपण जर चांगल्या सवयी अंगी बाणवल्या तर आपल्या आयुष्यावरती त्याचा चांगलाच परिणाम होत असतो त्यामुळे नेहमी चांगल्या सवयी आपल्या अंगी बांधवा म्हणजेच चांगल्या सवयी आपल्या शरीराला लावून घ्या अशाच काही चांगल्या सवयी आता पाहूया हे चित्र पहा या चित्रामध्ये ही मुलगी काय म्हणत आहे आय वेकअप इन द मॉर्निंग मी सकाळी लवकर उठते सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे आपण जर लवकर उठलो तर कामाला लवकर सुरुवात होते आणि कामे पूर्ण होतात त्यामुळे सकाळी लवकर उठत जा आय ब्रश माहितीत मी माझे दात घासते सकाळी उठल्यानंतर दात घासणे हे चांगली सवय आहे या सवयीमुळे आपले दात स्वच्छ राहतात आपण आजारी पडत नाही आय एक अ बाथ मी आंघोळ करते शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज आंघोळ करणं खूप गरजेचं असतं आवश्यक असतं आय कोम माय हेअर मी माझे केस विंचरते आंघोळ केल्यानंतर केस नीट विंचरले पाहिजेत आय वॉश माय हँड्स मी माझे हात स्वच्छ धुते आपल्याला जेवायचं असेल किंवा कोणतेही काम करायचं असेल त्यावेळी आपण हात स्वच्छ धुतले पाहिजेत हात केव्हा केव्हा स्वच्छ धुवायचे हे तुम्हाला शाळेमध्ये नक्कीच शिकवलं असेल वारंवार हात स्वच्छ धुतले तर आपण बऱ्याचशा आजारांना टाळू शकतो त्यामुळे नेहमी हात स्वच्छ धुवत जा आय टेक ब्रेकफास्ट त्यानंतर मी माझा नाश्ता घेते म्हणजेच नाश्ता करते आय गो टू स्कूल मी शाळेत जाते शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाणं महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आपल्याला चांगला माणूस बनायचा असेल तर शिक्षण घेणंही तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे दररोज शाळेत गेलं पाहिजे आय रीड अ बुक मी पुस्तक वाचते ज्ञान मिळवण्यासाठी वाचन करणंही खूप महत्त्वाचं आहे आपण जर वेगवेगळी -वे पुस्तके वाचली तर त्यामधून आपल्याला खूप सारं ज्ञान मिळतं आणि त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यामध्ये वागत असताना होतो अशा प्रकारे या काही चांगल्या सवयी आहेत या सवयी सोडून अजूनही काही चांगल्या सवयी असतात त्या कोणत्या आहेत हे तुम्ही समजून घ्या आणि त्या चांगल्या सवयी तुम्ही सुद्धा अंगी बांधवा लाईक दिस टुडे वी लर्न स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश सेवन पॉईंट फाईव्ह गुड हॅबिट्स अशा रीतीने आज आपण इयत्ता पहिलीमधील इंग्रजी विषयातील सात पॉइंट पाच गुड हॅबिट्स म्हणजेच चांगल्या सवयी हा घटक अभ्यासला धन्यवाद